Hello friends, today we are going to learn in our e-learning classes. The next grammar part is able to. If you observe this title carefully, we must know about our ability. So, how to solve able to? We all know about auxiliaries and modal auxiliaries. Nearby 24 auxiliaries and modal auxiliaries. Out of them, especially modal auxiliaries. Modal auxiliaries are first can, then could, then may, then might, then used to, should, then would. Ought to. Ought to. Shall. It is. So all modal auxiliaries do their words differently. Here word or modal auxiliary can and could. Surely work for able to, can and could. We have to find out their different uses. Can means Kuru shakne. Therefore able to means ekhadi kriya karna saksham asne म्हणजे क्रिया करण्यास तयार असणे किंवा सक्षम असणे. विद्यार्थी मित्रांनो, एबल टू चा वाक्यामध्ये वापर कसा करावा यासाठी काही नियम आहेत. यामध्ये कॅन जे आहे, कॅन म्हणजे करू शकणे. कॅन शोज टू डिफरंट टेन्स, वन प्रेझेंट टेन्स अँड अनदर फ्युचर टेन्स. कूल इज पास्ट टेन्स ऑफ कॅन, अँड एबल टू अँड अनएबल टू ऑर नॉट एबल टू युज्ड फॉर ऑर युज्ड इन्स्टेड ऑफ कॅन ऑर कूल. सो वी हॅव टू फॉलो द रूल्स फर्स्ट about how to solve able to. First, for example, I can do my duties well. In this sentence, subject is I. Modal auxiliary is can, main verb is do, and my duties is object. Therefore, can is a modal auxiliary. Instead of word or modal auxiliary can, we have to use able to. Therefore, we have to remove what? Can. Modal auxiliary can. म्हणजेच आपल्याला या कॅन या शब्दाच्या ऐवजी एबल टू चा वापर करायचा. म्हणजे एबल टू चा वापर कुठे करतो? एबल टू चा वापर कर्त्यानंतर जे अनियमित सहाय्यकारी क्रियापद दिलेलं असतं, मॉडल ऍक्झ्युलरी दिलेलं असतं, त्या मॉडल ऍक्झ्युलरीच्या जागी आपल्याला एबल टू चा वापर करावा लागतो.
म्हणजे त्या आता क्यान हे दोन काळामध्ये वापरलं जात. एक बी एबल टू च्या रचनेमध्ये म्हणजे भविष्य काळ रचनेमध्ये, आणि क्यान हे वर्तमान काळामध्ये सुद्धा वापरता येतो. मग कसा वापर करायचा? पहिल्यांदा यासाठीचे नियम, अगोदर आपण एक वाक्य हे समजून घेऊ आणि त्यानंतर त्याचे नियम फॉलो करू. पहिल्यांदा वाक्य करता इथे सब्जेक्ट काय आहे? आय. देन क्यान शोज प्रेझेंट एस हियर इफ द इंस्ट्रक्शन इज गिवन टू टर्न इनटू एबल, बी एबल टू, वी हैव टू चेंज इनटू फ्यूचर टेंस. बट हियर ओनली यूज एबल टू अँड इट इज डेफिनेटली वर्क एज इन प्रेझेंट टेंस. म्हणजे या वाक्यामध्ये आपल्याला प्रेझेंट टेंसचा वापर करून घ्यायचा. म्हणजेच कॅन जर आलं, लक्षात घ्या, कॅन जर असेल तर आपल्याला टू बी ची सहाय्यकारी क्रियापदे कोणती आहेत? एम, इज, आर घ्यायची आहेत. एम किंवा इज किंवा आर. आणि जर समजा हे कॅन बी असेल किंवा भविष्यकाळाचा वापर तिथे बोध होत असेल तर इथं विल किंवा शाल बी चा वापर करावा. म्हणजेच विल बी किंवा शाल बी या पद्धतीनं. म्हणजे मॉडेल ऍक्च्युअली कॅनचा इथं आपण पहिल्यांदा वापर करतोय. म्हणजे या वाक्यात कसं करावं लागेल? पहिल्यांदा आय, नंतर आपण कॅनच्या ऐवजी काय घेणार? वर्तमानकालीन सहाय्यकारी क्रियापदे. इथे करता काय? आय. आय बरोबर यापैकी काय एम का इज कार्य पूर्णपणे नक्कीच असं सांगू शकतो की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण आय बरोबर काय वापरतो? एम वापरतो. आणि त्यामुळे आय एम हे झालं इथे सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर क्रियापदाचं जे पहिलं रूप घेतलेलं आहे, कारण कोणतंही मॉडेल ऍक्झिलरी घेतल्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप येतं, तर आपल्याला कॅन आले म्हणजे काय करावं लागेल? आय एम एबल टू. एबल टू आता इथे हेल्पिंग व्हर्ब झालं. त्यानंतर आपल्याला डूचा वापर, डू हे मेन व्हर्ब आहे म्हणून एबल टू डू. पुढे माय ड्युटीज वेल. फक्त एवढाच बदल करायचा आपल्याला की कॅन जर असेल तर एम इज आर एबल टू. कॅन जर असेल तर काय? एम इज आर एबल टू. जर कॅन बी असेल तर विल बी एबल टू. अशा पद्धतीने वाक्य रचना करून पुढचा जो वर्ब आहे वर्ब ते कधी पहिल्या रूपात येईल. कोणतेही वर्ब एबल टू मध्ये कधी पहिल्याच रूपात का येईल? कारण का एबल टू ह्या इथे टू हे मॉडेल ऍक्च्युअली तयार होत. आणि जेव्हा मॉडेल ऍक्च्युअली तयार म्हणजे मॉडेल सॉरी इन्फिनेटिव्ह तयार होतो, आणि जेव्हा ते इन्फिनेटिव्ह तयार होतं तेव्हा त्या क्रियापदाच्या अगोदर ऍटोमॅटिकली टू येतो. म्हणजे इथे काय झालं? टू डू म्हणजे आय एम एबल टू डू माय ड्युटी इज वेल. पुढील वाक्य जशास तस. आता हे यामध्ये नियम असे झाले की जर कर्त्यानंतर मॉडेल ऍक्च्युअली कॅन असेल तर एम इज आर यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद घेऊन पुढे एबल टू चा वापर करा. जर कॅन बी किंवा त्याचा बोध भविष्य काय होत असेल तर शाल बी किंवा विल बी घेऊन एबल टू चा वापर करा. त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप लिहून पुढील वाक्य जशास तसे लिहा. आता हे झालं कॅन मॉडेल ऍक्च्युअली आल्यानंतर आता आपण पाहूयात कुडचा वापर. जर समजा कॅनच्या ऐवजी ते कूड जर आलं तर काय करणार? आता यासाठी आपण सेपरेट एक दुसरं वाक्य घेऊ. उदाहरणार्थ ही कूड स्टडी हार्ड, तो व्यवस्थितपणे अभ्यास करू शकला असता. म्हणून दिस सेंटेन्स इंडिकेट दॅट देर इज अ प्रॉब्लेम टू स्टडी वेल बिकॉज हियर यूज हियर कूड. म्हणजे त्याला कुठंतरी काही समस्या आली अभ्यासामध्ये, तो करू शकला असता. म्हणजे कॅन म्हणजे करू शकले आणि कूड म्हणजे करू शकला असता. म्हणजे यूज एज अ शुड टू. म्हणजे ही कूड स्टडी हार्ड. आता इथे मॉडेल ऍक्च्युअली कूड घेतलाय. मग आता आपण याच एबल टू मध्ये रूपांतर कसं करूया? म्हणजेच जर समजा कूड आलं तर काय घ्यायचं?
जर कूड आला असेल तर कूड आल्यानंतर, कारण इथं आपण प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा केले आहे, इथं फ्युचर टेन्सचा वापर केलाय, पण जर कूड आलं, कारण कॅनचा भूतकाळ हा ऑलरेडी कूड आहे आणि त्यामुळे इथे आपल्याला जर कूड आलं तर पास्ट कंटिन्युअस टेन्सची टू बीची सहाय्यकारी क्रियापदे वॉज किंवा वेअर यायची. कोणती यायची? वॉज किंवा वेअर. मग आता यानुसार वॉज वेअर जर आलं तर पुढे एबल टू होईल. आलं ना लक्षात? म्हणजे कूड असेल तर वॉज किंवा वेअर एबल टू. मग आता तुम्ही सांगू शकता किंवा तुम्ही सांगाल की जर आता समजा इथे इथं मॉडेल ऍक्च्युली कूड आहे, करता ही आहे, तर सांगा बघू ही बरोबर काय आहे. ही बरोबर नक्कीच पास्ट कंटिन्युअसचं सहाय्यकारी क्रियापद वॉज येईल. म्हणजेच काय होईल? वॉज, त्यानंतर एबल टू. ही वॉज एबल टू स्टडी हार्ड. या पद्धतीने आपल्याला एबल टू चा वापर करायचा आहे. तर लक्षात आला ना? आता पुढे जर समजा करता बदलला तर काय करा? इथे करता ही होता म्हणून आपण ही वॉज एबल टू स्टडी हार्ड घेतलं. जर समजा करता दुसरा घेतला, आपण दुसरा करता घेऊ, करता दुसरा घेऊ आपण यू, म्हणजे यू कूड, यू कूड रीड द मेसेज. हे दुसरे सेंटेन्स आपण घेतलं. इथं करता बदलला म्हणजे यू इज अ सेकंड पर्सन प्लुरल. मग त्यासाठी आपल्याला यू बरोबर सहाय्यकारी क्रियापद काय येईल? वेअर. आणि जर हेच वर्तमान काळात असेल, जर इथे कॅन असेल तर आर आलं असतं, म्हणून यू वेअर. त्यानंतर एबल टू, यू वेअर एबल टू रीड रीड द मेसेज. आता एबल टू झालं. जर समजा हेच वाक्य जर आपल्याला निगेटिव्ह सांगितलं असेल तर काय करा? यासाठी दुसरा भाग आपण लागलीच पाहूयात. हे लिहून घ्या प्रथम आणि लिहिल्यानंतर आपण लागलीच दुसरा भाग पाहूयात. यानंतरचा दुसरा भाग आहे तो म्हणजे यावरच डिपेंड आहे की यासारखा एबल टू सारखा दुसरा याच्या निगेटिव्ह करायचं. म्हणजे एबल टू च्या ऐवजी आता आपण पाहूया अनएबल टू. अनएबल टू कधी कधी याला नॉट एबल टू सुद्धा करण्यास सांगतात, म्हणून आपण त्याला एबल टू ही करू शकतो किंवा नॉट एबल टू ही करू शकतो. म्हणजेच याचा अर्थ कोणतीही कार्य करण्यास असमर्थ असणे, कोणतीही कार्य करण्यास असमर्थ असणे म्हणजे करू न शकणे असा याचा अर्थ होतो. म्हणजे अफर्मेटिव्ह मध्ये, म्हणजे होकारार्थी वाक्य जर आपल्याला एबल टू मध्ये असेल तर त्याचं नक्कीच नकारार्थी निगेटिव्ह सेंटेन्स अनएबल टू मध्ये करावं लागेल किंवा पर्यायाने नॉट एबल टू मध्ये करावं लागेल. मग अनएबल टू आणि नॉट एबल टू साठी सुद्धा हेच नियम आहे. फक्त निगेटिव्ह वाक्य तयार करायचं, फक्त नॉट किंवा अन या शब्दाचा वापर करायचा. यासाठी उदाहरण म्हणून आपण फॉर एक्झाम्पल पाहूयात. शीतल, शीतल कॅन, शीतल कॅन पेंट द वॉल, पेंट द वॉल. आता हे सोपं वाक्य, इथं कॅनचा वापर केला, परंतु कल्पना करा इथं कॅन नॉट चा वापर केला. म्हणजे इथं कॅन दिलं आपण, परंतु अशी कल्पना आपण करूया कॅन नॉट घेतलं, म्हणजे शीतल कॅन नॉट पेंट द वॉल. आता दोन्ही, जर समजा शीतल कॅन पेंट द वॉल या वाक्याचं जर आपण एबल टू मध्ये रूपांतर करता केलं तर याचा अर्थ असा होईल शीतल इज एबल टू पेंट द वॉल. म्हणजे हे वाक्य झालं अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी. पण याला जर आपण निगेटिव्ह मध्ये करायचं म्हणलं, म्हणजे अनएबल टू किंवा नॉट एबल टू मध्ये करायचं तर कसं करणार? तर यात काही वेगळं नाही, फक्त
हे दोन शब्द आपल्याला इथे वापरायचे, म्हणजे कसं होईल, शीतल इज एबल टू पेंट द ऑल. आता हे झालं अफर्मेटिव्ह. या वाक्याला आपण काय म्हणूया, अफर्मेटिव्ह. आणि याच जर आपल्याला निगेटिव्ह करायचं म्हणलं तर काय करावं लागेल, अनएबल टू किंवा नॉट एबल टू. म्हणजेच निगेटिव्ह जर करायचं म्हणलं तर होईल शीतल इज अनएबल टू पेंट द ऑल, पेंट द ऑल. आणि जर याला नॉट मध्ये सांगितलं, नॉट एबल टू जसं करायला सांगितलं त्या पद्धतीने ट्रान्सफॉर्म करावं लागेल ते वाक्य. म्हणून इथं शीतल इज नॉट एबल टू पेंट द ऑल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की एबल टू, अनएबल टू, नॉट एबल टू तिन्ही क्रिया सारख्याच आहेत. हे सगळं लिहून घेतल्यानंतर आपण सिरियली त्याचे रोल पाहूयात. हे तुम्हाला समजलंच असेल असं समजून आपण पुढचा पुढे पाहूया की याचे नियम कसे आहेत. आता नियम नंबर एक, पहिल्यांदा आपण मॉडेल ऍक्टिव्हिटीचा अभ्यास केला. कॅन म्हणजे क्रिया करू शकणे, कुड म्हणजे क्रिया करू शकला असता. मग कॅन करत असताना किंवा एबल टू मध्ये करत असताना कॅन किंवा कुड हेच दोन मॉडेल ऍक्टिव्हिटी येतात. जर कॅन असेल, पहिला नियम कळाला की दिलेल्या वाक्यातील मॉडेल ऍक्झिलरी कोणत्या काळानुरूप वापरलेले आहे ते पहा. म्हणजे कॅन वर्तमान काळ दाखवतंय, कॅन शोज प्रेझेंट टेन्स अँड ऑल्सो फ्युचर टू, अँड कुड शोज पास्ट टेन्स. म्हणजे दिलेल्या वाक्यातून मॉडेल ऍक्झिलरी ओळखा. म्हणजे मॉडेल ऍक्झिलरी कोणती असती, कॅन आणि कुड. दिलेल्या वाक्यातून मॉडेल ऍक्झिलरी ओळखा. मग कोणती मॉडेल ऍक्झिलरी असतात, कॅन आणि कुड यांचा वापर केला जातो, यांचा वापर केला जातो. त्यानंतर कॅन वर्तमान काळ व भविष्यकाळाचा बोध करतो, भविष्यकाळाचा बोध करतो. जर कॅन आलं असेल तर काय करा, कॅन असेल तर एम किंवा इज किंवा आर एबल टू चा वापर करा. आणि जर कुड असेल तर वॉज किंवा वेअर एबल चा वापर करा. यानंतर पुढचा जो नियम आहे तो क्रियापदाचे, म्हणजे कोणत्या क्रियापदाचे, मुख्य क्रियापदाचे पहिले रूप लिहा, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. मुख्य क्रियापदाचे पहिले रूप लिहा. आणि शेवटचा नियम, पुढील वाक्य जशास तसे लिहा, रिराइट द सेंटेन्स. उर्वरित वाक्य
रसास्त्र से लिखा। आता यासाठी एक नियम असा एक अंकी सांगतो की जर त्या वाक्यामध्ये चुकून दुसरे मॉडल ऍक्च्युअली आले असतील तर ते वाक्यातून करा, इतर अनियमित सहकार्य क्रियापद असतील तर काढून टाका, इतर अनियमित सहकार्य क्रियापदे क्रियापदे काढून टाका। आता यानंतर हे झाले पूर्ण एबल टू साठीचे नियम। हियर वी स्टॉप नाउ रिमेनिंग पार्ट नेक्स्ट वी कंटिन्यू प्रॉब्लम। तर अनेबल टू करत असताना या पुढील नियम जो आहे, अनेबल टू करत असताना फक्त ऍमिझार एबल टू च्या ऐवजी अनेबल टू जर नकारार्थी वाक्य असेल तर अनेबल टू चा वापर करा। म्हणजेच नियम असेल जर नकारार्थी वाक्य असेल, नकारार्थी वाक्य असेल तर अनेबल टू किंवा नॉट एबल टू चा वापर करा, नॉट एबल टू चा वापर करा। म्हणजेच होकारार्थी एबल टू असेल तर त्याचे नकारार्थी अनेबल टू किंवा नॉट एबल टू होते। तर आता इथपर्यंत ही पूर्ण नियम झाले। आता आपण पाहू एक उदाहरण म्हणून तिन्ही वाक्य वेगळ्या पद्धतीने कशी करता येतील। फॉर एक्झाम्पल रोहित कॅन स्पीक वेल, स्पीक वेल म्हणजे याचे एबल टू जर करायचं असेल तर कसं होईल, रोहित इज एबल टू स्पीक वेल, स्पीक वेल। आता हे झालं एबल टूच्या माध्यमातून। जर याला बी एबल टू असेल म्हणजे बी एबल टू करायचं उदाहरण म्हणून, बी एबल टू ची रचना जर आपल्याला करायला सांगितली असेल तर कसं करणार, रोहित रोहित विल बी, विल बी एबल टू स्पीक वेल, स्पीक वेल। आता हे झालं अफर्मेटिव्ह। याच जर निगेटिव्ह करायचं असेल तर कसं करूया, निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी करायचं वाक्याला। नकार लक्षात ठेवा, नकारार्थी वाक्य तयार करत असताना इफ द मेन सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह द निगेटिव्ह मस्ट बी यूज इन नॉट आर अनेबल टू फ्रेम। मग निगेटिव्ह करत असताना काय करणार, म्हणजेच निगेटिव्ह करत असताना कल्पना करा इथे कॅननॉट आहे असं समजून आपण वाक्य सोडवतो, या वाक्याचं नाही बरं का, इथे कॅननॉट आहे असं समजून करतो। म्हणजे निगेटिव्ह असं होईल, रोहित इज अनेबल टू, अनेबल टू स्पीक वेल, स्पीक वेल किंवा रोहित इज नॉट, म्हणजे अनेबल टू च्या ऐवजीच इथं नॉट अनच्या ऐवजी नॉट आले, अनेबल टू च्या ऐवजी नॉट एबल टू स्पीक वेल, स्पीक वेल। तर हे झालं पूर्णपणे वर्तमान काळात, भविष्य काळात एबल टू मध्ये आणि नॉट एबल टू मध्ये। आता आपण एक वेगळ्या पद्धतीनं दुसरं वाक्य घेऊन ते पुढच्या फ्रेम मध्ये करूया। तर दुसरं वाक्य पहा, यूज कुडच्या वापरातून। त्यासाठी पुढचं उदाहरण आपण पाहूया, रजनी कूड हँडल द सिच्युएशन, हँडल द सिच्युएशन
ही अर्पणी। याचा अर्थ असा होतो की रजनी ती परिस्थिती यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने हाताळू शकली असती, म्हणजे पुढचा अर्थ इथं स्पष्टपणे ती करू शकली असती। म्हणजे मॉडेल ऍजरी कोड आले हे अफर्मेटिव्ह आहे। आता याचं समजा आपल्याला निगेटिव्ह करायचंय तर कसं करणार? रजनी कुड नॉट हँडल द सिच्युएशन केअरफुली। म्हणजे मूळ वाक्याचा अर्थ इथे निश्चित नकारार्थी झाला, बदलला। आणि याच जर आपल्याला एबल टू मध्ये रूपांतर करायचं असेल तर कसं होईल? रजनी वॉज अनेबल टू हँडल द सिच्युएशन केअरफुली। आणि जर समजा याला आपण इथं वॉज अनेबल टू या रचनेमध्ये घेतलं, जर याला नॉट एबल टू मध्ये जर करायचं म्हटलं तर वाक्य असं होईल, रजनी वॉज नॉट एबल टू हँडल द सिच्युएशन। सो आय थिंक दॅट यू ऑल आर अंडरस्टूड द एबल टू अनेबल टू नॉट एबल टू वेल अँड यू मस्ट ट्राय टू सॉल्व द गिव्हन सेंटेन्स। द सेंटेन्सेस विल बी अपियर इन आवर PDF form. So here we stop. Next part will be complete tomorrow.